पहिला चेंडू निर्धा चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एकेरी बाईला प्राधान्य मुलीला धावसंख्या देखील वाढते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडूला मध्ये ढकलून दिलाय. एक धावर्षण केली चार धाव नक्की संघासाठी वचवलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक षटकाचा खेळाला संपुष्टात एक षटकाखेर धावसंख्या होतीये चार धावा. धावची संधी असेल कदाचित नोटेड असेल. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो. एकदा अर्जित केली गेली धावसंख्या देखील वाढवेल. धावसंख्या होती पाच धावा. पुन्हा एकदा म्हणण्याचा प्रयत्न केला होता धावची संधी असेल का ते नाही. थोडासा हाईट खूप आली. एकदा पुन्हा अर्जित केली गेली धावसंख्या देखील वाढ होते. धावसंख्या होती सहा धावा. पुन्हा एकदा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. एकदा अर्जित केली गेली व्हाईटच्या फलकात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. एक धावसाठी धावसंख्या होती सात धावा. पुन्हा एक एक धाव धावसंख्या देखील वाढ. विकेट चपातून अरे 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 पाणी द्यायचं मी तेवढं पाणी घेऊन जा. अर्जुन कमिटी पाणी घेऊन जायचंय. दोन्ही पैक पण प्रेस कर. दोन्ही पैक पुढे हा दाब हा शब्द प्रेस करायचा. हा मागे पुढे कर. अरे रिटर्न घे मी परत दाब. रिटर्न मागे पुढे कर.
धाव संख्या होती आठ धावा, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती आठ धावा। शेवटचा गोलंदाज दोन्ही चेंडू मिळतात, आतापर्यंत हा गोलंदाज होता कोणते मित्रांनो, आधी चान्स देणं गरजेचं होतं का तर यस होत, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। आता गोलंदाज होतोय जोगी, सांभाळा मित्रांनो थोडस क्रिकेट आजचं उद्या खेळतील पद्धतीला सांभाळा, क्षेत्ररक्षण करताना असं जेल सोडला तरी चालेल, बाउंड्री गेली तरी चालेल, मॅच अच्छी उद्या खेळतील एकमेकाला इजा होईल असं कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण करता एकमेकाला धडक सुद्धा देऊ नका। पुन्हा एकेर धावला प्राधान्य दिला, धाव संख्येने वाढ होते, धाव संख्येला विचार केला तर धाव संख्या अर्जित केली होती एक धाव, धाव संख्या होते नऊ धावा। प्रयत्न एक प्राधान्य दिलं गेलं, धाव संख्या होते दहा। जोपर्यंत दंडित केलं गेलं बोलून देवाला एक एक धावसाठी, धाव संख्या एकने वाढ। पुन्हा एक धाव अर्जित केली जाणार का नाही, नऊ धाव चेंडू पाहायला मिळतोय डॉट बॉल, एकच धाव काढले, धाव संख्या ते बारा धावा। सर तीन सिंगल एक वाईट, तीन सिंगल एक वाईट बारा। एकदा अर्जित केली जाते प्रयत्न एक धाव, धाव संख्या देखने वाल एक धाव नक्की अर्जित केले, धाव संख्या होती चौथा धावा। पूर्ण एकदा मारण्याचा प्रयत्न एक धाव अर्जित केली गेली, क्लास वन क्लास वन, व्हाट एफर्ट, स्विंग एंड मिस, लेग ब्रेक। पुन्हा एकदा म्हणण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षणात, यस विकेटचं पतन। धाव संख्या मात्र वैसी ती धाव संख्या होती पंधरा धावा। शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील, ऋषी पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू, धाव संख्येचा विचार करता धाव संख्या होते किंवा चार षटकामध्ये पंधरा धावा विजयासाठी लक्ष असेल मोरेगाव चॅलेंजर संघाला, चोवीस चेंडू सोळा धावा।
ऋषी वैयक्तिक पहिले संघ पहिले षटक एका बाजूला असेल जोगी दुसऱ्या बाजूला असेल जयेश एक धाव छोटस लक्ष्य आहे बीवी एक लव वर्सेस समर्थ बॉयज टॉस घ्यायचा क्लीन बोल्ड जोगीची खेळ संपुष्टात जोगी बॅक टू द पवेलियन समर्थ इलेवन नाणेफेक जिंकला प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि एकलव्य संघाला करायची आहे क्षेत्ररक्षण या पुढचा होणारा सामना असेल एकलव्य वर्सेस समर्थ इलेवन संघाने मात्र नाणेफेकचा कोल जिंकला प्रथम एकदम पूर्ण अर्जित केली गेली धावपटलावरती धावसंख्या देखील वाढ धावसंख्या होती आहे तीन बॉल आठ वाईटच्या सोबत दंडित केलं गेलं गोलंदाजाला एकवीस धावसाठी
12 चेंडू मध्ये बरोबर असेल 4 धावांचे. व्हाईट जर्सीने दंडित केलं समग्र असेल 12 चेंडू 3 धावा. पुन्हा एक धाव एका धावेची गरज असेल विजयासाठी. बाबा एक रन काढ आणि मॅच संपव, नको चौकार मारू. हा धन्यवाद धन्यवाद दादा. चला मॅच विनिंग पारी खेळताना पाहायला मिळतोय, विजेता संघ ठरतोय. मोरेगाव चॅलेंजर्स विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन.